बसली होती. या ठिकाणी भुजबळांनी भेट दिली. यावेळी भुजबळांनी बोलताना शायरी म्हणली की दुश्मन के लिए दुश्मन है हम, दिलबर के लिए दिलदार है हम, आणि गंज लगी तलवार को धार लगानी होगी, कुछ लोग अपनी अवकात भूल गए हैं. तुम्हाला उपदेश बोलले तस त्याला काय माहिती माय ऐकवा तरी त्याला आता कळायला संपन्न संधी अंतर आली त्याच्या कोणत्या दिलवाराच्या साठी राहिला ज्यांनी त्याला कणगुळेल धरून मोठं केलं त्याला अटक केलं तो कोणाला दिलभर राहिला तू हिंदी शिकू दे दिलभर आहे काय दिलभर आहे रे तू सगळा गडबड करायचे ना तू इथून ते दोन गोंधळे आहे माळाने ते लटकायला पाहिजे तुझ्या गळ्यात ते द्यायला पाहिजे बुका लावून तुला असं घास सोडून ते एक असं खांद्यावर तो आहे सगळा गडबड्याचे सगळ्या दुनियाचं जेन तुला मोठं केलं त्याला त्यांना घातलं त्यांना देशात हिंदू हृदय सम्राट पदवी दिलेली मला राजकारणात नाही की देणं घेणं पण मोठं करणाऱ्याचा उपकार ठोला नाही तो आणि ज्याने तुझ्यासाठी हे 16% आरक्षण दिलं हे कुटाने केले आमचं वाटोळं केलं त्यांचा पक्ष म्हणून तो आता इकडं आला इकडं आला त्याला इकडं येऊन त्या भाजपच्याच मागं लागला देवेंद्र फडणवीसच सांगायला लागला आमकच बदलणार आहे पार्टी तू कोणचा धाडाचा आहे दिलबारे हे काय दिलबारे आहे तू गोंधळ आहे सगळ्या दोन्याचा इथं लावली सगळी काडी इथं सगळं ओबीसीचं आमचं चांगलं होतं इथं ट्यांबादीला टाकून गेला निघून तू काय माणूस आहे का अरे काय बोलावं तुला अरे एवढ्या मोठ्या गुन्ह्या गोविंदाने नाणणाऱ्या जाती एकमेकाच्या विरोधात घालायला लागला पडलेले 4-5 जण घेऊन हिंडायला लागला इकडून तिकडून आणि ते दाखवायला लागला सरकारला आणि देवेंद्र फडणवीस साहेबाला बोलताना देवेंद्र फडणवीस साहेब त्याला अंगारा लावता येतो जणून ते डोळ्यात डोळे बघितले त्याला काय कोण करता येतं जणू ते काय म्हणते ते चटकी का चुटकी काहीतरी असते ती तसाही जणून तेव करणी ते लागन तुम्हाला बोक्का त्याचा ना काय कुठे 4-2 संघ घेऊन निघ तुम्हाला वाटत निघते सीट सगळे पाडीन रापा रापा पुरी ते अल्ल एक दिलभारे आहे ते काय म्हणला ना आता दिलभारे को दिलभारे काय दिलभारे रे तू गोंधळे सगळं टंबळ वाजून टाकलं इथं धनगर बांधव इतके इमानदार लोक आहेत म्हणजे मी स्तुती करत नाही मी बोलायचं म्हणून बोलत नसतो हे शब्द मी आज वापरतोय आज तुम्ही टीका करता ह्या शब्दावर धनगर बांधवांचे नेते पण मी तुमच्यावर एकावर टीका केलेली नाही हेच तुम्ही धनगर बांधवांचे नेते काही दिवसांनी म्हणता जरंगे पडले म्हणत होते तेच खरं होत म्हणणार आहे तुम्हाला माझ्या शब्दाची आठवण येणार सुद्धा वाटतंय की हे मोगम याचा राजकारणी माणूस हे छगन भुजबळ हे डाव साधून घेणार आहे पण काही लोक दुसऱ्याच जातीचे याच्यात इन्वॉल्व्ह व्हायला लागलेत त्यांना काही गोष्टी लागल्यात त्यामुळे त्यांना तिकडून येऊन इकडे वाद करायचा आणि निघून जायचे आणि धनगर बांधावर तर मराठ्यात लावून द्यायचे आणि हे डाव त्याचा आहे यावल्यावाल्याचा म्हणून माझं सांगणं काम आहे शेवटी तुम्ही माझ्यावर कसली टीका केली तरी मी उत्तर दिलं नाही आतापर्यंत देणार सुद्धा नाही कारण मी काय तुम्हाला आणखीन विरोधक मानत नाही कारण धनगर बांधवाने आमचं काहीच केलेलं नाही आम्ही त्यांचं काहीच केलेलं नाही राहिला बाकींच्या ज्या रुसल्यात त्यांचा विषय तर त्यांनी काहीतरी त्रास दिलेला असं आम्हाला बी आणि तुम्हाला सुद्धा दिलेला आहे पण तुम्ही आज झाकून ठेवायला लागले सगळ्या जाती धर्माचे त्याच्यामुळं आम्ही त्यांचे विरोधक नव्हतो आणि असण्याचं कारण बी नाही त्यांनी खूप त्रास दिला म्हणून काही गोष्टी घडल्यात आणि हार जीत ही पराजय ही महाराष्ट्रात प्रत्येक उमेदवाराला बंधनकारक पण आता जाऊ द्या पण मी विरोधक धनगर बांधवाला नेत्याला कधी मानलेलं नाही तुम्ही किती जरी टीका केली तरी पण त्याला मात्र मी सोडत नाही कारण तो दंगली घडून आणणार आणि गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब ओबीसींना भोगावं लागणार कारण तो सध्या खूप मस्तीसारखं बोलायला लागलेला माणूस त्याला सन्मानानं का बोलावून का नाही बोलावं त्याच्या पाठीमागचे अनेक कारण आहेत खूप कारण आहेत म्हणून त्याला सन्मानानं मी बोलत नाही तो मुद्दा म्हणून मागं लागलाय तो मान्य करत नाही की सरकारी नोंदी आहेत ह्या द्यायला पाहिजे त्या बोगस सांगतो एक बी बोगस नोंद नाही आणि ती रद्द बी झाली पाहिजे हे सरकारला मी सांगायत राहिलो एक बी बोगस नोंद नाही येत एक बी रद्द नाही झाली पाहिजे आणि प्रमाणपत्र आता थांबले नाहीत पाहिजेत हे ऐकायला आलं पाहिजे थांबलाच नाही पाहिजे नसता ज्या त्या कार्यालयावर मराठी आता धडकणार आहे हा रेकॉर्ड तुम्ही कसा तपासित नाहीत कोण कोण अधिकारी जातीवाद करतोय रेकॉर्ड तपासायला कोण कोण जात पडताळणी पटापट करत नाही वंशावर समिती कोण आहे आणि का जोडित नाही तो वंशावर कशामुळे रेकॉर्ड दाबून ठेवलाय हे माग आम्ही आता आम्ही कार्यालयात सुद्धा घुसणार येतात नसता सरकारनं उद्यापासून तातडीनं ते वाटप करायला सुरुवात करायच्या थांबायचं नाही त्यांचं तिकडून ऐकलं की आमचं थांबिता कॅबिनेट थांबिली सगळ्या स्वारीची अंमलबजावणी थांबिली सगळ्या स्वारीची सुद्धा अंमलबजावणी करायची उडाली बी नाही पाहिजे ही जबाबदारी सरकारची कारण सरकार आम्ही नाही आणि आमच्या
सगळे दस्तऐवज सापडायला सुरुवात करा, नोंदी द्या आणि सांगितलेले काम तुम्ही एकही केलेलं नाहीये, हे काही, त्यामुळे आमचं आम्हाला बघायची वेळ येऊन देऊ नका। तुम्ही म्हणाले धन्यवाद सर, आता तुम्ही असे म्हणाले की राज्यातील सर्व मुस्लिमांना ज्यांच्या कुणबी नोंदी सापडतात त्यांना आरक्षण का नाही द्यायचं? जर यांनी निकष लावला असला, गरीबी आहे म्हणतात नाही का, आमच्याकडे कारखाने आहेत असं म्हणतात ना, मराठ्याकडे कारखाने आहेत, कारखान्यावर आरक्षण नाही ना असं म्हणणं तुमचं, मग गाड्यावर केळ ऐकणारला असं ना। कोणचं नाव कोणचं मतदारसंघाचं घेतलेलं नाही, मला खोटं बोलता येत नाही, 13-14 पर्यंत आम्ही घेणार नाहीत, कारण राजकारणात आम्हाला जायचं नाही, राजकारण माझा आणि माझ्या समाजाचा मार्ग नाही। सरकारनं आमच्या ठरलेल्या 8-9 गोष्टी ज्या आहेत मागण्या त्या द्याव्यात। आजच्या प्रेसच्या माध्यमातून सरकारला आता आम्ही सांगितलंय, तुम्हाला ऐकायचं तर ऐका नाही तर ऐकू नका, फोनवर सांगितलं तरी तुम्हाला टाइम नाही, तुमच्या ध्यानात राहत नाही काय काय सांगितलेलं ती, कारण तुमची कॅबिनेट सुद्धा ध्यानात राहिली नाही, इथून केल्या गेल्या तुम्ही कॅबिनेट घेणार होती, लोकांच्या दबावापुढे तुम्ही मराठ्यांच्या माना जर कापणार असला तर तुम्हाला तरी सांगावं कोवर। या एवढ्याच प्रेसच्या माध्यमातून आणि या लाईव्हच्या माध्यमातून मी सरकारला सांगितलंय, सरकारनं बघावं ऐकावं करावं, नसन करायच्यात नका करू, कागद देऊ देऊ आम्ही तुम्हाला कदरून गेलो, आम्हाला आमचं सरकारी नोंदी असलेलं किंवा तायवडे भाऊ असतील, मी कधी दुखवलेलं नाही या लोकांना, आणि गाव खेड्यातल्या ओबीसींना सुद्धा नाही, एकाला बी नाही, आणि धनगर बांधवाला सुद्धा नाही, आणि दुखवणार बी नाही कधी, कारण हे लोक फक्त त्याला मराठ्यांच्या विरोधात घालायचे, काय मिळणार आहे तुम्हाला? मराठे संघ खोटे भांडणं करू काय मिळणार तुम्ही? एनटी विजेंटी मध्ये आहेले शाना नाही राहो, हे याच्या स्वार्थापुढे तुम्हाला सगळ्या लेख करीन केशी मागेन दोन तीन, आता 1-2-4 जणांना सांगा आमदार करीन काय करीन, अरे पहिल्याच ओबीसीच्या नेत्याचं चांगलं केलं नाही, आता नवीन असं चांगलं करायची, अरे हे लय कलाकार पोट्टय येवल्यात बसून उग गोंधळ्या काय दिल भारे काय तर म्हणलाय ते लय अडपटे राव, मग ऐका तुम्हाला पश्चातापीन काही ना दिलं बीन, जुन्या नेत्यांचं बघा ना दिलो ना दिलो काही नाही मिळवून दिलं तिने, एकाला बी आता काहीच केलं नाही तिने आता बी, आणि मला काय नाव होता हे सीट पाड आणि ते पाड सगळेच पडलेत, बरं निवडून मी आणलेत मराठी असं बी नाही, ओबीसी सुद्धा निवडून आणलेत, किती नावं दाखवायची आहेत, विधानसभेला सुद्धा आणलेत, उगाच काहीतरी त्याचा ऐकून गोंधळ घालून कन्फ्युजन करू नका, आमच्या सरकारी नोंदी आहेत ते आम्हाला द्यावा लागणार आहेत, आम्ही ते घेणार आहे, कशाला उगत फुकट, त्याला काय करायचंय जाहीर सांगून टाका, आम्ही डिक्लेअर केलेलं नाही आम्ही करणार सुद्धा नाहीत, गनिमे कावे आम्हाला सुद्धा यायला लागलेत, आम्ही फक्त एवढंच आहे की पहिल्या टप्प्यात 24 याचे बघितलेत, नंतर 43 आणि आता आमचे 2 टप्पे आणखी पूर्ण होत आलेत, म्हणजे 1-4 होत आलेत, असे आम्ही 6 आणखी 4 टप्पे आमचे राहिले, तोपर्यंत आम्ही शब्द बाहेर काढणार नाहीत कोणते मतदारसंघ आहे, पण एकदा जर उडी टाकली तर आम्ही मागे हटत नाहीत, पण 2 कामं राहिलेत, 1 आमचं द्या, आम्हाला गरज नाही राजकारणाची, तुम्हाला लकलाप हेच मराठी तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील, दुसरी गोष्ट 13 तारखेच्या नंतर मराठा समाजाची बैठक घेऊन आम्ही ठरवणार 283 उभा करायची का 288 पाडायची, ते तिसरं काम हे करायला लागलाय की या आंदोलनात धनगर बांधव या प्रामाणिकपणामुळं त्याला तळतळली एकीकडून आंदोलनाची पण, आणि दुसरीकडून ही तळतळे की मराठ्यांच्या गोरगरीबावर तरी का नाही असं ओबीसी बांधवांना वाटत, शिवकेशी करीन गोरगरीब धनगर बांधव गोरगरीब ओबीसी बांधव गोरगरीब मराठा बांधव याचा चंग करणार ही मजा बघणार या आंदोलनात धनगर बांधव प्रामाणिक पण विश्वास ठेवला आम्ही त्याच्यावर, ते एक तर तुमची एसटी याची आरक्षणची मागणी करत नाही, इथं तुम्हाला धोका आहे क्लिअर सांगतो, कारण त्याला तुम्ही पाहिजेत आणि आदिवासी पण पाहिजे असा त्याचा डबल गेम, त्याला राजकारण एकदा साधून घ्यायचं आणि राजकीय प्रवाहात यायचे, त्याला काही घेणं देणं नाही मग कोणाचं, एक दुसरी बाजू गोरगरीब मराठे गोरगरीब धनगराच्या बांधावर भांडणं घालून हे फुकट केसेस करीत तिकडे बसून राहते हे सगळे, आणि आपले लोक हेलपटे घालू घालू बेजार होते, तिसरी गोष्ट ह्या आंदोलनात कोण आहेत तर धनगर बांधवांना, काही धनगर बांधवांना पटत नाहीये की आपण एनटीचं आरक्षण मागावं आणि मराठ्यांच्या जर नोंदी असतील तर मराठ्याला आरक्षण दिलं पाहिजे आपण आळवं नाही पडलं पाहिजे हे धनगर बांधवांना वाटतं, कारण धनगर बांधव इमानदार सुद्धा तितकाच, म्हणून मी धनगर बांधव